ॲक्च्युली जेव्हा म्हणजे वेन आय वॉज प्रेग्नंट आणि मला डिलिव्हरीच्या 4 दिवस आधीच कळलं होतं की मला मुलगी होणार आहे. मग ते म्हणाले की हेल्दी आहे असं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी डिलिव्हरी झाली जवळजवळ सकाळी आणि मी तिला बघितलं अराउंड 10-12 आवर्स नंतर. सो म्हणजे मी मला आठवतं की मी तेव्हा मला जेव्हा त्यांनी ICU एका साईडला ठेवलं होतं मॉनिटरिंगसाठी तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की किती तास झाले, आय वॉन्ट टू सी माय बेबी, हाऊ कॅन यू कीप मी अवे फ्रॉम माय बेबी फॉर सच अ लॉंग टाईम, ॲटलीस्ट यू ब्रिंग द बेबी हियर, लेट मी सी हर. सो म्हणजे मला एक हे होतं की म्हणजे मी कधी तिला बघते, कारण खूप वेळ थांबायला लागलं होतं. मी रात्री गेल्यानंतर जसं मी तिला मांडीवर घेतलं तसे तिचे म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर होते ते लगेच म्हणाले की अरे इसकी आंख बहुत सुंदर आहे, ये तो मृगनयनी आहे. मधुबाला से भी आला देखती हो मेरी नजर से तुमको देखूं तो सब कहे अरे 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 पगला गया है तू, समझ से है परे 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 ये तेरा जादू जादू. तुम आफरी से बेहतरी लगती हो मेरी नजर से तुमको देखूं तो. काय करायचं तो माहिती का, कुठल्याही ठिकाणी स्कूल मध्ये असो कॉलेज मध्ये असो की तो पप्पांना नाही सांगायचा, मम्मी तू चल तू, मग मी काहीतरी कारण सांगतो आणि मग तू सांग तू तू बोल. मग मी इकडे राठीला होता तो तर मी जायचे त्याच्या बरोबर त्याच्यासोबत आणि मग ते सगळं सांगायचं नाही हो असं तसं. इंजिनियरला गेलो तरी पण तसं, तुमचा मुलगा 2 दिवसांनी 4 दिवसांनी असा येतोय मग तुम्ही कसं काय आहे तर म्हटलं नाही हो त्याला जरा थोडं येईल हळूहळू तर होईल. आणि जेव्हा त्याला इंजिनियरचं त्याचं ते कॉम्युनिकेशन होतं ना त्यावेळेला त्याच्या मॅडम आल्या आणि त्या मला म्हणाल्या की बापरे हा मुलगा तुमचा, आम्हाला वाटलं पण नाही की त्याला एवढं फर्स्ट क्लास एवढे मिळेल असं वाटलंच नाही हो. सारखं तो 2 दिवस दांडी चौथ्या दिवशी हे असं सारखं म्हणे त्याचं चालू असायचं. बरंच बघ सागर केलंच म्हणे आई वडिलांचं नाव उंचावलं. टू स्टार्ट विथ लाईक आय नेव्हर न्यू हर. But then I had one of my friend who was a student in her college, like in some different department. I had once went over there like for a like kind of a get together, and at that point of time I saw her. सब कहे अरे 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 पगला गया है तू, समझ से है परे 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 ये तेरा जादू जादू. So that's how I met him. We started talking, we exchanged numbers, and then he asked me whether I'll be his girlfriend or no. I took some time and then I said a yes to him. मैं तेरी हो गया, मैं तेरी हो गया. One major thing happened that her dad got transferred to Melbourne, Australia. Again, we had to go through a long distance for around 1.5 years. And then again, then she couldn't resist because she was like,
I can't stay so long, and it's been around more than 5.5 years we are doing long distance only. And that is how she, you know, she came back for me. That is one really big sacrifice she did for me, I would really say. No girl would have done that. You know, she had a settled life over there. She would have done something really well, and she would have done wonders over there. But then she came back for me, which is a really big thing, and I'm really grateful that she did that for me. Because if she wouldn't have done that, I think right now this scenario wouldn't have happened. One thing I would like to mention is that her mother knew everything since like around our second year of relationship, and she has been a support system for both of us. She supported us, and which is why I could face Devashree's dad, because his personality, like the image what was been portrayed to me by her siblings and by her mom, I was like, bhai, ye aadmi bahut dangerous hai, I don't know how will I face him. And I will, because unke maine photos dekhe the, like he was like a muscular man, he used to go for bodybuilding competitions and all, and he used to talk very straight and with a rough voice, ha bol, ha kasa ahes, ha. So I was like, जमेल ना मला त्यांना फेस करायला. आणि आतापर्यंत जे होतं ते फ्रेंड्स म्हणून मी जाऊन त्यांना भेटत होतो, आणि अचानक असं सांगणार की हा देवश्री सांगणार की सागरला सोबत मला लग्न करायचं आहे, अँड आय वॉज लाईक कसं असेल तो रिॲक्शन त्या माणसाचा, आय रिली डोंट नो. आणि बोलतात ना देवाची इच्छा होती, त्यांच्या आशीर्वाद होतेच, आणि त्याच्यामुळे ते पण हो म्हणाले देवश्रीचे पप्पा. सो आय एम व्हेरी एक्सायटेड टू सी यू ॲज माय ग्रूम. I'm very excited to be Mrs. Tatkare. It is like, it is going to be a dream wedding for me. It is going to be something that I've dreamt for my entire life or childhood. And I'm happy ki maza nora, maza groom tu ashnara in Sagar. So I'm very happy that I chose you, and very happy that I will be Mrs. Tatkare finally. गणपती बाप्पा आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र, गणपती बाप्पा आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र, सागर गावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र. सगळे म्हणतात मी खूप बोलतात, तर माझे काही शब्द येतात कंठातून, काही शब्द येतात गळ्यातून, पण देवश्रीचं नाव येतं फक्त हृदयातून. That she's going to get a good life partner who's going to hold her hand for her lifetime. 100% तिच्या हातात मजबूत एक सागरचा हात असणार आहे, ह्याचा मला खूप आनंद आहे. हे सगळेजण म्हणतात की आई रडते वगैरे, पण असं ठीक आहे, हां वाटतं असं, बट तिच्याकडे बघितलं रडतं, बट आतून खरं म्हणायला गेलं तर मी खूप खुश आहे की ती तिच्या सासरी चालली आणि तिने खूप आनंदाने झालं. मुलगी झाल्यानंतर तिचं लग्न होतं आणि ती जाते नवऱ्याकडे, तर हे माहिती आहे, पण इट इज व्हेरी डिफिकल्ट. आत्तापर्यंत मी नुसतं ऐकून आणि हां होत होतं, पण आत्ता जेव्हा आजपासून तर जरा थोडं हे वाटतं की अरे बापरे हे सगळं एवढं आता काहीच, ही कधी भेटणार, तर तेव्हा ती परकी झालेली अशी की ती एका नवऱ्याची बायको असणार आहे. She will not do things for herself, but when it comes to others or the ones who are close to her or the ones that she cares, she will go out of way to do things for them. So that's what she is, and I am blessed I have her in my life, and it will be a forever bond. That's it. चाहे वडला ना मी हे सांगितलं आहे की तुमची मुलगी जशी आमची मुलगी आहे, जसं हा मुलगा आमचा आहे तोही मुलगा तुमचाच आहे. सुखी संसार त्यांनी करावा हेच आम्हाला पाहिजे, बाकी दुसरं आम्हाला काही नको.